बिरबलाने बिरबलाला प्रश्न विचारला. प्रश्न ऐक बर का, प्रश्न विचारला, एकादशीला चतुर्थी आली तर सोडायची कशी. आता फक्त हडवंत माळकऱ्यांनाच प्रश्न कळला, कळला ना, कळला का? नाही आता कसं असतंय, कळलं तर खरं आहे, तर काही वरण्याला अर्थ नाही बरं का. कळलं पाहिजे लोकांना, कळत ना तुम्हाला, कळलं काय कळलं? हा गुड. एकादशीला चतुर्थी येत नाही, आपण मेलो तरी येणार, मरून या आपण लवकर बरं का, पण येणार नाही. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चार दिवसाचं अंतर आहे कमीत कमी, येणारच नाही. आली का कवा? नाही कवा टाकरी तुमच्या, तुम्ही करीत असाल एकादशी, करत आली का तुमच्यात कवा? तुम्ही बारके बारके नाही आली. विभीषण महाराज आली का कधी? नाही. चोपदार आली? नाही म्हणतात चोपदार बरं का. नाहीच आली, येतच नाही. मग आली तर प्रश्नच मूर्खासारखा आहे ना. पण तो म्हणला नाही नाही तसलं सांगणूक येत नाही, येत नाही. आली तर ती म्हणलं येत नाही र. ती म्हटलं आली तर, अशी माणसं असतात. त्याला म्हणलं की नाही दारू पिऊ नको, ती म्हणतो पिली तर. त्याला म्हणलं की नाही बायको करू नको, ती म्हणतो केली तर. आता आम्हाला काय करायचं, करू बाबा बरं का. असली माणसं असतात. आता ती म्हणलं आली तर, म्हणलं येत नाही र. आली जर आली तर एक काम कर, लोणी माहितीये का, लोणी बसलेले लोणी लोणी माता मावल्या पांढर पांढरा असतय, ताक घोसाळ्यावर येतय लोणी, लोण्याचे भजे करायचे. काय करायचे, काय करायचे, भजे करायचे, लोण्याचे भजे करायचे. तुम्ही तुपात तळायचे. कशात तळायचे? तुपात तळायचे. आणि ती भजे खाऊन चतुर्थी सोडायची. मग आता अकबर म्हणला एवढं येड्यात कोण नको, मला माहित आहे लोण्याची भजे होत नाहीत, झाले तरी तुपात तळत नाही. बिरबल म्हणला मूर्ख मगापासून तीच सांगतो, एकादशीला चतुर्थी येत नाही बरं का. तर सांगायची भाषा तुमच्या भाषेत आहे बरं, कळलं ना. चला म्हणजे माणसं काय विचारतील याची खात्री, ज्याचं उत्तर नाही ते काय विचारत हो, आणि विचारायचं तर काहीतरी चांगलं विचारा. अरे अरे, ज्या प्रश्नाचं उत्तर नाही असं संत साहित्यामध्ये काही नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या संत साहित्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आहे. कारण वारकरी संप्रदाय कालही सत्य होता, आजही सत्य आहे, आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सत्यच राहणार आहे, हे त्या वारकरी संप्रदायाची महानता आहे. त्यामुळे संप्रदाय हा साधी सुधी गोष्ट नाही महाराज, आणि इथे येणं तर परमभाग्य आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा. अनंत जन्माचे सुकृत पदरी, 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 जन्माचे सुकृत आनंद जन्माचे सुकृत पदरी, आनंद जन्माचे सुकृत पदरी, मुखी हरी पैदा होया, मुखी ह मुखी हरी पैदा होया, चाज 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 मुखी हरी पैदा होया, चाज 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 मुखी हरी पैदा होया, पैदा होय पैदा होय पैदा होया, हरी मुखी गाता हर बलि जिंदा, हरी मुखी गाता, हरी मुखी गाता, हरी मुखी गाता हर बलि, नाव घेतलं ना काळजीच नाही हो. एकदा त्याचं मुखात नाम असेल, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग,
देवाचं नाम, वा वा वा, एकदा घेऊन बघा ना काय गोड असतं. मधुराष्ट्रक मध्ये वर्णन करतात देवाचं नावच नाहीये, देवाचं सर्वस्व गोड आहे. अधरम मधुरम वदरम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम चरणम मधुरम मधुराधिपति अखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. काय गोड देवाचं ना. आणि एकदा त्याचं वेळ लागलं की नाही मग बाकी नवऱ्याचं नाव वगैरे नको वाटते, हो की नाही. आणि आमच्या बायका कुठलं प्रेमानं नवऱ्याचं नाव तरी घेतात, घेता का प्रेमाने? बिलकुल नाही, प्रेमाने वगैरे नाही. आमच्यात नवऱ्याचं नाव फार कष्टाने घेतलं जातं, अवघड आहे जीवनामध्ये. ना खरं सांगू काय, नवरा बायको आता पहिल्यासारखं नातं नाही राहिलं. काय म्हणायचं तुम्हाला, नातं कधी टिकतं? नात्यामध्ये विश्वास असेल तर नातं टिकतं. मग ते भगवंताचं आणि भक्ताचं असो, नवरा बायकोचं असो, आई बापाचं असो, नाही तर बहीण भावाचं असो, कधी टिकतं बोला जा, कधी टिकतं? विश्वास पाहिजे. चला, किती विश्वास पाहिजे? तुम्ही पुढे बसलेले सगळे असताल, लग्न झालं असेल, 10-15 वर्ष झाली असतील, पहिल्याच जमान्यात, ओ बाबा पहिल्याच जमान्यात असं कधी असायचं का? 10 माणसात नवरा बायकोच्या हातात हात घालून चालायचा का? नाही. म्हणजे याचा अर्थ तुमच्या तुमच्या बायकोर प्रेम नव्हतं असं होतं का? नाही. प्रेम होत की नाही? होतं. पण विश्वास होता. 10 हातावर जरी म्हातारी माग असली, म्हातारा कधी माग वळून बघत नव्हतं म्हातारी आली का नाही, त्याचा विश्वास होता. 1 किलोमीटरवर जरी म्हातारी असली, माझ्या पावलावर पाऊल देऊनच येणार, नजर खालीच असणार, डोक्यावर पदर असणार, पदर 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 पदर. तुम्ही नका घेऊ, आय डोंट टेल यू. मी तुम्हाला म्हटलंच नाही, मी त्यांच्या बायकांचं सांगते बरं का. आजकालच्या बायका अहो, पहिल्या गडी अशी होते पुरुष मंडळी, बायका चेहा देताना बांगड्या वाजायच्या, बांगड्या एवढ्या घाबरायच्या बायका. आणि आजकालची तुम्ही नाही, दुसरीकडली बरं का. आजकालची अहो, कीर्तन उशिरा सुटू द्या आणि हे आतल्या घरात झोपलेले असू द्या, ह्यांची हाक मारायची टाप नाही. कसं करतो ऐ अग ऐ ऐकलं का? तिनं नाही ऐकावं मग बाबा झोपला दारातच बरं का. पण टाप नाही उठवायची बायकोला, थोडी हिम्मत ठेवा. करायची हो, बिनधास्त संसार करायचा, पण असा करायचा. रावणाला 80,000 बायका होत्या, पण एका बायकोची टाप नव्हती नवऱ्यासमोर खोकायची खोकायची खोकायची. तुमचं बरं आहे ना? नाही महाराज, कशाचं बरं आहे बरं का? लय अवघड आहे. आमची टाप नाही ती यासमोर खोकायची. नाही मात आहे, प्रेम केलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, पण विश्वास असला पाहिजे महाराज. आजकाल विश्वास आहे, पहिले लांब लांब चालायची, आता गाडीवर सुद्धा अशी बसते, आतमधनं हा वाजायला सुद्धा जागा राहत नाही. म्हणजे लईच प्रेम आहे असं नाही, विश्वास नाही महाराज बरं का. दुसरं काही नाही विश्वास. आता विश्वास कशाला म्हणायचं? सुदामा आणि सुशील मातेंची चर्चा. सुशीला सांगते सुदाम भगवानाला, देवा स्वामी आहे तुम्ही, आमचा नवरा आहे, आयुष्यभर बायको म्हणून तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आई म्हणून लेकरांचे हे हाल आता मला बघवत. अन्न अन्न करून तळफळत आहेत माझे लेकर. मग द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागाना थोडं देणार नाही का? मग सुदामा भगवान सांगतायत तो देणार नाही असं नाही, पण त्याला काय माहित नाही काय? त्याला माहित आहे, देवाला माहित नाही असं काही नाही, सगळं जाणवून घेतो तो. देवाला माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे, पण सुशीले मला या अवस्थेत बघून जर त्याला आनंद वाटत असेल ना, तर त्याच्यासाठी मी आयुष्यभर असाच राहायला तयार आहे. त्याला भगवंतावरचा विश्वास म्हणतो. आणि या विश्वासामुळं मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंताने अर्पण केली. विश्वास, धीर धारण, धीर. तुम्हाला वाटतं यंदा माळ घातली की पुढच्या वर्षी महाराजच झाला पाहिजे, लगेच पाकिट आली पाहिजे बरं का? असं होत नाही. त्यागाशिवाय परमार्थ साध्य होत. फार त्यागो, फार फार. लय अवघड आहे. कीर्तन करणं सोपं आहे का? आता आम्ही जरी करायला लागलो तरी का, सोपी गोष्ट आहे का काय? माझं तर, मी माझं सांगते, माझं तर लय अवघड आहे. पहिली गोष्ट तर मी महाराज वाटत नाही. काय होय होय म्हणताव, मग काय पोत्राच आहे होय, महाराजच आहे कुशल होय होय म्हणता, वाटत नाही म्हणल्यावर. वाटत नाही ती गोष्ट वेगळी, आई ही गोष्ट वेगळी आहे. देव दिसत नाही याचा अर्थ तो नाही असं आहे का?
आणि संसार सुखाचा दिसतो म्हणजे तो आहे असं आहे का? तसं नसतं, दिसण्यावर जायचं नाही. पण आजकाल असं झालंय, जे जे टाईट कपडे ती महाराज, जे जे असे तसे ती डायव्हर, अशी कथा आहे हो. दिसण्यावर जाऊ नका खरंच. नाही पण माणसाचं वजन असावं, वजन असल्याशिवाय माणूस नाही. आमच्यासारख्याचं काय करायचं, वारा आला की दोन तीन कोलांट उड्या खायचं काम आहे बरं का. वजन पाहिजे, वजन असल्या महाराजाला कशी डिहरी बॉडी थोडीफार दाढी असली म्हणजे महाराज म्हणतात. एखाद्या गावाला मी जर गेले त्याला कोण म्हणलं की नाही, घरी गेल्या गेल्या चहा प्यायला ती महाराजाच्या पाया पडत नाही ती. हे काय महाराज म्हणतोय बरं का. त्याला म्हणलं की ना महाराज, ती म्हणतो दाढीवाला असतो डिहरीवाला असतो, ती काय महाराजाची व्याख्या झाली का महाराज. नाही पण माणसाकडे की नाही, सगळ्यात जास्त शरीर तर असलेच पाहिजे, संपत्ती शरीर संपत्ती आहे, पण त्याबरोबर ज्ञान असलं पाहिजे. कारण भक्ती सुद्धा तेव्हा शोभा देते, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. पण ज्ञानाबरोबर एक संयमता, एक सात्विकता, नम्रता असली पाहिजे. आम्हाला काय वाटतं, मला येत आहे ना, मग माझ्यासारखा मोठा नाही. हे बघा, समाज असा असला पाहिजे, समाजामध्ये आपण देवाचं नाव घेतोय तर दुसऱ्याला घेऊ दिलं पाहिजे, घेण्यासाठी प्रोत्साहन केलं पाहिजे. भक्ताचे चार प्रकार, आदम, आदमादम, मध्यम आणि उत्तम. जो देवाला मानत नाही तो आदम, मानतो पण मान्य करायला तयार नाही आदमादम, परमार्थ करतो पण स्वार्थापोटी मध्यम तुम्ही आम्ही. स्वतः तर परमार्थ करतात पण स्वतः बरोबर लोकांनाही परमार्थ करायला लावतात, ते झाले उत्तम. संतांसारखं जगणं असावं दुसऱ्यांसाठी. आम्ही स्वतःसाठी जगतो काही फरक पडत नाही, दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. आणि तसं जागता आलं तर जगण्याला अर्थ आहे महाराज. रडू सुद्धा आलं पाहिजे पण कधी माझं गेलं म्हणून नाही रडणं. बघा ऐका बरं का, माणसाचं जीवन किती दुसऱ्यासाठी असावं. गौतम बुद्ध एका आंब्याच्या झाडाखाली बसले, त्या झाडाला लेकरांनी दगड मारली, दोन चार त्यांनाही लागली, ते रडायला लागले. लोक म्हणले स्वतःला ज्ञानी म्हणून घेता आणि दगड लागली म्हणून रडता. गौतम बुद्धांनी उत्तर दिलं, दगड लागली म्हणून रडत नाही. विचार केला, पोरांनी झाडाला दगड मारली, त्या बदल्यात झाडांनी पोरांना आंबे दिले. पोरांनी मला दगड मारली पण माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, याचा विचार करून डोळ्यात पाणी येत, ह्याला जगणं म्हणतात. इतकं दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. आम्ही जगतो आम्हाला फक्त आमचंच. आम्हाला दुसऱ्याच्या अंगावरची साडी सुद्धा लई भारी वाटत नाही. आम्हाला वाटतं तिच्यासारखी आपल्याला बी असायला पाहिजे. घरी जाऊन भांडणंच मारायचं.